अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द या गावामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। याबद्दलच्या तक्रारी गावकऱ्यांनी 6 महिन्यांपासून ग्रामपंचायत तसेच सरपंच यांच्याकडे केल्या होत्या, परंतु ग्रामसेवक व सरपंच हे गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून कोरोना सारख्या महामारीत देखील ग्रामसेवक व सरपंच याकडे परिपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सदरील 6 महिन्यापासून मी ग्रामपंचायतमध्ये तक्रार नोंदवली होती। 6 महिने झाले इथं संडासचं पाणी येतं, ते वालमध्ये जातं आणि ते पाणी 15 मिनटं आम्हाला घाण पाणी येतं। लहान बाळ आहे, ते आजारी पळतं, डॉक्टरचं म्हणणं पळतं या पाण्यामुळे दोष आहे। कोरोनामुळे जीव घाबरतो, अजून लहान मुलं असल्यामुळे त्यांना मी सांगितलं 6 महिन्यापासून ते एकही त्यांनी तक्रार नोंदवली नाही आहे, काहीच काम केलं नाही। म्हणणं काय त्यांचं? ते म्हणताय कोरोना चालू आहे, कोरोना झाल्यावर बघू म्हणे। काय काय त्रास होते तुम्हाला याच्यामुळे? याच्यामुळे पाणी तुमचं येतं, पावसाळ्याचं पाणी। कशाचं पाणी? ते संडासचं पाणी। संडासच्या पाण्यामुळे त्रास होतोय, ते वालात जाते, वालापर्यंत डायरेक्ट नळापर्यंत येते, 15 मिनिटं डायरेक्ट पाणी येत आहे। वरती कुठेतरी तक्रार केलेली आहे? ग्रामपंचायतकडे केली, सरपंच मेंबर वगैरे। त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं पडलं की 6 महिन्यानंतर बघू, अजून बघू आणि केलंच नाही आहे, काळागाडी करताय नाही। काय समस्या तुमच्या? समस्या काय हेच घाण पाण्याची। कशामुळे ते घाण पाणी कशाचं आहे? संडासचं म्हणजे वालत जाते, ते वालत जाते संडास। कोण कशाचं वाल येतो? पाण्याचा, पाण्याचा वाल येतो। पाणी पिण्याचं येतं, डॉक्टरांचं म्हणणं पडलं, डॉक्टरांचं म्हणणं पडलं की त्यांचं मला आरोग्याला धोका आहे, कोरोना आहे, कोरोना त्याच्यामध्ये कसं जगायचं। ते सोडल्यानंतर हे घाण पाणी तिच्यामध्ये जाते, तेच पाणी आम्हाला पिण्यात येतं। आरोग्याला धोका आहे, डॉक्टरचं म्हणणं पडलं, हे लहान बाळांना पाण्यामुळे त्रास होतोय।
आता गावामध्ये संडास उलटा चालू झाले आहे. हा पाईप असा आहे, या पाईपात या बी मोरीचं पाणी जात, त्या बी मोरीचं पाणी पिण्याचा पिण्याच्या पाण्याचं पाणी नळाचं आहे ना. आणि आम्ही तीन चार दार तक्रारी केल्या अहवालच्या, पण कोणी कानार घ्यायला तयार नाही. काय म्हणताय ते? हाव म्हणता नुसतं बस. हाव म्हणता किती दिवसापासून तुम्हाला समिती सदस्य आहे? नाही, हे किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला? 10 महिने. हा, वर्ष होऊन गेला अशी. 10 महिने घ्यायचं, वर्ष होऊन गेलं डायरेक्ट. तुमचं काय नाव आहे? नाव काय तुमचं? देवाबाई कृष्णा दुसारी. पंच समिती सदस्य माझी. तुमच्या या समस्या आहे पाण्याच्या? आमच्या गावात उलट्या संडास चालू झाली ना लोकांना. तुम्ही कुठे तक्रार केली आहे? ग्रामपंचायतला केली. आडी आपला हाय येऊन गेला आहे, सरपंच आला, पोलीस पाटील आला, तुम्हाला सांगते अजून ग्राम शोक आला, सगळे आले डायरेक्ट. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? मोरी करून घेऊ बा, हॉल बसून घेऊ, एवढंच सांगितलं. केव्हापासून सांगितलं तुम्हाला यांनी? आता 3-4 महिने होऊन गेले ते सांगायला. आता मागच्या 3-4 महिन्यामध्ये येऊन गेले अजून एकदा, तरी काही झालं नाही. काय झालं? पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.